सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केलेला आहे. देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा सचिन वाझेंनी आरोप केलेला आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याची वाझेंनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे. गेले काही दिवस सातत्यानं आपण पाहतो आहोत फडणवीसांवर आरोप अनिल देशमुखांनी केलेले होते. कुठेतरी आता वाझेंच्या या प्रतिक्रियेनंतर या सगळ्या प्रकाराला वेगळं वळण लागल्याचं दिसत आहे. सचिन वाझेंनी या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. देखिए जो भी है उनके सारे प्रूफ है, सारे प्रूफ है उधर. पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है. और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है. सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा, उनके खिलाफ गया है. मैंने सारे इसको प्लीज 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 हट योर कैमरा. नॉट अलाउड. दिस इज नॉट सारे एविडेंस मैंने दे दिए. मैं तैयार हूँ. गाड़ी करे सर. मैं कभी भी तैयार हूँ. तैयार है. कभी भी तैयार हूँ. कभी भी तैयार हूँ. नॉट अलाउड. नॉट अलाउड. और किसी का नाम आप बता सकते हैं? और किसका नाम? गाड़ी में. हाँ, और किसी का नाम बता सकते? किसका नाम? गाड़ी में. आणि या संदर्भात आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत सध्या आपल्या सोबत. अतुलजी, अत्यंत गंभीर आरोप पुन्हा एकदा सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर केलेला आहे. देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचं असा आरोप वाझेंनी केलेला आहे. पहिली प्रतिक्रिया आपली. नाही, सचिन वाझेने आज जे काही सांगितलंय नवीन काहीच नाहीये. न्यायालयामध्ये अनिल देशमुखांच्या ओएसडींनी आणि पालांडे नावाची त्यांची ओएसडी होती, त्यांनी याची कन्फेशन दिलेली आहे. बार मालकांनी कन्फेशन दिलेली आहेत. अनिल देशमुख, उद्धव ठाकरे ही जी गँग त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये राज्य करत होती, हे खंडणीखोरांचंच राज्य होतं. लोकांकडनं खंडण्या गोळा करायच्या, पत्रकारांना त्रास द्यायचे, त्यांना तुरुंगात टाकायचे, हे धंदे या गँगचे होते. ही जी महाभकास आघाडीची गँग होती, या गँगने एवढेच धंदे केले. आणि त्याच्यामुळे अनिल देशमुख आता जामिनावर बाहेर आहेत. जामिनावर बाहेर राहिल्यानंतर आता स्वतःची कातडी वाचवण्याकरता ते धादांत खोटे आरोप ते करत होते. मुद्दा एवढाच आहे, जर का त्यांच्यावर दबाव आणण्याचा कोणीतरी प्रयत्न केला होता तर त्यावेळेला ते गृहमंत्री होते ना. मग गृहमंत्र्याने तात्काळ पोलिसांना सांगून त्या माणसाला अटक करायला पाहिजे होती. ती जनतेसमोर ती गोष्ट तेव्हाच आणायला पाहिजे होती. आणि त्याच्यामुळे स्वतःची कातडी वाचवण्याकरता या गँगचे हे सगळे धंदे चालू आहेत. अनिल देशमुख तथाकथित आरोप करणार, तिकडे उद्धव ठाकरे म्हणणार की माझ्या मुलाला तरी त्रास देत होते, आणि मग सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करणार. हे सगळं धादांत खोट आहे. अहो, हा सचिन वाझे एपीआय लेवलचा मनुष्य, त्याला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ब्रीफिंग घेण्याकरता भेटायचे? अहो, मुख्यमंत्री राज्याचा हा फक्त आयबीच्या चीफला भेटतो, डीजींना भेटतात, सीपींना भेटतात, त्याच्याखाली एपीआयला. एक तर त्यांना कामावर परत घेतला, कामावर परत घेतल्यानंतर त्यांना क्राईम ब्रँच दिला, त्यातलं स्पेशल युनिट दिलं. कशाकरता? तर कोणाकडनं किती खंडण्या गोळ्या करता येतील याच्याकरता. आणि त्यामुळे देशमुख उद्धव ठाकरे गँगचा चेहरा हा पुरता आता उघडा पडलेला आहे. आणि खरं तर याच्यावर तुम्ही उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया घेतली पाहिजे, कारण उद्धव ठाकरे म्हणाले होते ना तो काही बिन लादेन आहे का. ठीक आहे, त्यांची प्रतिक्रिया घ्या. त्यांना म्हणावं आता तुमचा जो लाडका अधिकारी होता तोच तुमच्या गृहमंत्र्यांना आरोप करतोय, तर तुमची प्रतिक्रिया काय हे प्रतिक्रिया घेतली पाहिजे. निश्चितपणे प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू. अतुलजी धन्यवाद, आपण एबीपी माझाशी बोललात आणि प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.